काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार हे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे विधान बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही आणि एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवता येत नाही हे जनतेला समजले आहे. काँग्रेसने 60 वर्षापेक्षा जास्त केंद्रातील आणि विविध राज्यात सरकार चालवली आहे त्यामुळे देश कसा चालवायचा आहे केसरकर सारख्यांनी काँग्रेसला शिकवू नये असा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावलाय. केसरकरजी आपण शिक्षण मंत्री आहात पण आपण किती अशिक्षित आहात याचं उदाहरण म्हणजे आपण जे म्हटलं की काँग्रेस विरोधी पक्ष नेता नेमू शकत नाही तर देश काय चालवलं. आता मोदीजींना काय म्हणायचं, कर्नाटकमध्ये 55 दिवस झाले अजूनपर्यंत विरोधी पक्ष नेता आपण नेमलेला नाही. महाराष्ट्रामध्ये सरकार तुम्ही पाडलं आणि गद्दारांचं सरकार आलं 40 दिवसपर्यंत आपण त्याचा विस्तार नव्हते करू शकले. मग आता राष्ट्रवादीचे लोक आले त्यांनी सगळे महत्वाचे खाते घेतले आपण तोंड पाहत राहिलात. 40 लोक बिचारे अजूनही बघत आहेत. अजूनपर्यंत आपले पालकमंत्री ठरले नाही महाराष्ट्रामध्ये. एका व्यक्तीकडे 6-6 जिल्ह्यांचा प्रभार आहे. तुम्हाला महाराष्ट्र चालवता येत नाही, मोदींना देश चालवता येत नाही हे जनतेने ओळखलं आहे आणि त्याच्यामुळेच मनातल्या भीतीतून असे शब्द बाहेर येतात. महाराष्ट्र TV 24 साठी गोवर्धन बिहाडे वसई पालघर. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.